सुप्रभात मुलांना मुलांना आजचा वर्ग सुरू करण्यापूर्वी एका चांगल्या विचाराने आपण आजच्या वर्गाची सुरुवात करूया आजचा सुविचार मैदान मे हारा हुवा इन्सान से जीत सकता लेकिन मन से हारा हुआ इन्सान कभी नहीं जीत सकता आहे मुलांनो याचा अर्थ असा होतो एक वेळ खेळामध्ये किंवा कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही हारलात तर पुन्हा प्रयत्नाने जिंकू शकता परंतु आपण आता जिंकूच शकणार नाही असे जर तुमच्या मनात आले तर म्हणजेच मनाने जर तुमच्या हार मानली मनाने जर तुम्ही खचून गेले तर जिंकणे कठीण होऊन जाते म्हणून मनाने कधीच हार मानू नका प्रयत्न कधीच सोडू नका म्हणजे विजय तुमचा नक्कीच होईल मुलांना या चांगल्या विचाराने आज आपण एक नवीन आसन सुरू करू त्या आसनाचं नाव आहे अर्धचक्रासन अर्ध म्हणजे हाफ आणि चक्र म्हणजे व्हील या आसनाला हाफ व्हील असेही म्हणतात ज्यावेळी आसन स्थिती पूर्ण होते त्यावेळी शरीर अर्धचक्राप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला अर्धचक्रासन असे म्हणतात मुलांनो हे उभ्या स्थितीतले आसन आहे तुम्ही आसन सुरू करण्यापूर्वी प्रार्थना म्हणून तुमच्या आसनावर उभं राहायचं आहे उभे असताना तुम्हाला तुमच्या पायामध्ये साधारण अर्ध फूट डिस्टन्स घ्यायचा आहे हाफ फीट डिस्टन्स तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हात मागच्या बाजूला कमरेवर या पद्धतीने ठेवायचे आहे त्यानंतर हळूहळू मागच्या बाजूला तुम्हाला वाकायचे आहे ही आसनाची पूर्ण स्थिती आहे मुलांनो जेव्हा तुम्ही मागच्या बाजूला जाल तेव्हा श्वास घेत आहे आता तुम्ही हा व्हिडिओ बघा त्यानंतर या आसनाचे मी तुम्हाला फायदे सांगते हे आसन तुम्ही घरी दोन ते तीन वेळा करून पहा या आसनाचे फायदे असे आहेत सर्वायकल स्पॉन्डिलायसिस ज्यांना असेल त्यांना या आसनामुळे खूप मदत होते लोअर बॅक पेन असेल त्यांना पण या आसनाचा फायदा होतो लवचिकता वाढविण्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे स्पायनल कॉड लवचिक बनतो स्पाईनच्या नसांना मजबूती प्रदान करतो मानेच्या दुखण्यात या आसनानी आराम होतो मुलांनो या आसनाची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा यापूर्वी जे आसनं त्याचे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आसन ज्या दिवशी शिकवलं जातं त्या दिवशी त्या आसनाचा तुम्ही सराव करून मला तुम्ही फोटोही पाठवू शकता तर मुलांना पुन्हा भेटू हॅव अ नाईस डे